ताजा घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आधी देवाला हात जोडले आणि मग पादुका चोरून नेल्या. उल्हासनगरच्या गुरु नानक दरबारातील चोरी सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून आरोपीला काही तासातच बेड्या. उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील सेक्शन 30 मध्ये गुरु नानक दरबार आहे. या दरबारात रात्री 9:15 सुमारास एक चोरटा घुसला. या चोरट्याने आधी मंदिरात देवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर देवाच्या चांदीच्या पादुका उचलून रुमालात गुंडाळल्या. यानंतर पुन्हा देवाचे दर्शन घेत नमस्कार केला आणि पोबारा केला. काही वेळात पादुका जागेवर नसल्याची बाब मंदिराच्या सेवेकरांच्या लक्षात येतात. त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता यामध्ये लाल रंगाचा शर्ट घातलेला एक इसम दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात आला आणि पादुका चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही तासातच या चोरट्याला शोधत त्याला बेड्या ठोकल्या. नितीन पाईकराव असे या 32 वर्षीय चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरलेल्या पादुकाही हस्तगत करण्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, विठ्ठलवाडी. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.